आपण गेल्या पाठामध्ये स्त्री चळवळ कामगार चळवळ याविषयी माहिती पाहिली. आज आपल्याला जी पुढची चळवळ आहे पर्यावरण चळवळ याविषयी माहिती पाहिजे आहे. आता पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो हे आपण पाहतोय. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा ह्या ज्या मोहिमा आहेत हे आपण का करतोय, कारण पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास जर रोखायचा असेल तर पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. पर्यावरण हे जपलं पाहिजे आणि त्यासाठी या पर्यावरणाला आपण ईश्वराची देणगी आहे असं समजून सांभाळलं पाहिजे. आता काय होतंय, बऱ्याच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. आता प्रामुख्याने सुधारणा झाली. आता आपण पाहतो की सोलापूर औरंगाबाद पूर्वे झाला पूर्ण सुधारणा झाली, पण झाडं किती तुटली. आपल्या उस्मान शेजारी वडगाव गावाचं नाव आहे, ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल, किती वडात झाडं होती ते. आज एक दोन फक्त वडात झाडं पाहायला मिळतात. म्हणजे एकीकडे जर आपला विकास झाला असेल तरी तो विकास करताना पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. मग त्यासाठी हा पर्यावरणाचा जर ऱ्हास झाला तर आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर काही भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस आला आहे, तर आपल्या उस्मानासारख्या जिल्ह्यामध्ये पाऊसच नाही. मग ही जी विषमता आहे कशामुळे, पर्यावरणाचा ऱ्हास झाला. आणि हा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ही सामूहिक जबाबदारी आहे, वैयक्तिक जबाबदारी नाही, लक्षात घ्या. आता आपण कचरा गोळा केला, घरातला पूर्ण झाडला आणि रस्त्यावर आणून टाकला, झाला पर्यावरणाचा ऱ्हास. गटारी तुंबलेला आहे, आता ती माझी जबाबदारी नाही असं नाही. वैयक्तिक जबाबदारी आहे, त्याचबरोबर सामूहिक सुद्धा जबाबदारी आहे. प्रत्येकाने समाविष्ट झालं पाहिजे की पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे. माझं घर, माझं गाव, माझा देश, माझं जग हे स्वच्छ राहिलं पाहिजे असं दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच आपण पर्यावरणाचा ऱ्हास ही काळ गरज आहे. मी तुम्हाला सांगितलं, मी आता घर द्या, तर तसं राष्ट्रीय स्तरावर तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर ही पर्यावरण चळवळ जी आहे, पर्यावरण समस्या जी आहे ती गंभीर स्वरूपाची आहे. आता यामध्ये आपल्याला भारताविषयी पर्यावरणविषयी अनेक चळवळी सक्रिय आहेत, चळवळी आहेत. त्या चळवळी त्या पर्यावरणाला ऱ्हास होऊ नये यासाठी कार्य करत आहेत. त्यामध्ये जैवविविधतेचे संरक्षण असेल, वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील, प्राणी असतील, यांचं संरक्षण व्हावं. आता आपल्या देशामध्ये मोराला मारणे किंवा वाघ सिंहाला मारणे कायद्यानुसार बंदी, म्हणजे ही केव्हा बंदी आली, ज्यावेळेस चळवळी झाल्या. पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन केलं पाहिजे. पाऊस पडल्यानंतर पावसाचा प्रत्येक थेंब हा जतन केला पाहिजे. आता पाणी अडवा, पाणी जिरवा आहे किंवा बोरचं पुनर्भरण प्रत्येकजण करतात. का करतात, कारण पाण्याचा थेंब महत्त्वाचा आहे. यासाठी पाण्याचे विविध स्रोत जे आहेत त्याचं जतन केलं पाहिजे. जंगल आज पूर्णपणे कुठेही ही पृथ्वी पूर्ण अशी बुडकी दिसते. पृथ्वीवर कुठेही हिरवंगार काही ठराविक ठिकाणी जर सोडली, मोठमोठे जंगलं सोडली, तर पृथ्वीचा हिरवा जो आहे हिरवा शालू हा नष्ट व्हायला लागलाय. आणि त्यासाठी पृथ्वीवर मोठमोठी झाडं लावून जंगलाचं आवरण करणं, जंगलासारखं हिरवीगार पृथ्वी निर्माण करणं आपलं कार्य आहे. नद्यामध्ये रासायनिक जे कारखाने आहेत त्या खतां कारखान्यांचं जे दूषित पाणी आहे, जे खराब पाणी आहे कारखान्याचं, ते पाणी सगळं सोडून दिलं जातं. आणि त्यामुळं नद्या ज्या आहेत त्या दूषित होतात. त्यातले मासे असतील, त्यातले प्राणी असतील किंवा पिण्यासाठी असेल, हे पाणी योग्य नाही. आणि त्यामुळं नद्यांचं प्रदूषण थांबणं हेही फार मोठं, यासाठी अनेक संघटना चळवळी कार्य करत आहेत. त्याचबरोबर हरित पट्ट्यांचं संरक्षण करणं हे सुद्धा कार्य आहे. आणि रासायनिक द्रव्यांचं दुष्परिणाम, आता समजा एखाद्या आज आपण रासायनिक द्रव्य आता सध्याच्या काळामध्ये आपण नेहमी सॅनिटायझर लावतो हाताला, पण ते रासायनिक द्रव्यात काय होतं, हाताची कातडी निघते किंवा हाताला बुरशी आल्यासारखं होतं. का होतं, कारण रासायनिक द्रव्यांचे दुष्परिणाम आहेत, ते मर्यादित वापरलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण पूर्णपणे चळवळ केली पाहिजे. या चळवळीमध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. आता अशा प्रकारे अनेक जण प्रयत्न करतात. आता याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की डॉक्टर राजेंद्र सिंह राणा जे आहेत
यांनी आपली स्वतःची क्लास टू क्लास वनची नोकरी सोडून राजस्थानमध्ये गेली. आता राजस्थान तुम्हाला माहिती पूर्णपणे वाळवंटी प्रभाग आहे, भाग आहे, आणि त्या राजस्थानमध्ये जाऊन त्यांना तिथं विरोध झाला. तिथं गावोगाव फिरले आणि एका त्यांनी कसं कार्य कसं करायला सुरुवात केली बघा, लक्षात घ्या. ते एका बसमध्ये बसले आणि ही बस जिथं थांबेल त्या गावापासून ते कार्य करायला सुरुवात केली. मग ती एका गावात मुक्कामाच्या ठिकाणी ती गाडी थांबली, त्या ठिकाणी ती उतरली आणि त्या गावामध्ये पाण्याचा थेंबही नव्हता. मग त्यांनी जलक्रांती करायला सुरुवात केली. जलक्रांती केली म्हणजे काय केलं की त्यांनी पावसाचा प्रत्येक थेंब अडवायला सुरुवात केली. जे नदी आहे, जे नाले आहेत, जे छोटे छोटे प्रवाह आहेत पाण्याचे, त्याला अडवायला सुरू केलं. डोंगरावरून उतरणार, आता सध्या जे आमिर खान सत्यमेव जयतेमध्ये आमिर खान आणि त्यांची टीम करतात, डोंगरावरून येणारा पाणी प्रत्येक थेंब अडवायचा आणि पुढं प्रत्येक थेंब विहिरीमध्ये तळ्यामध्ये साठवायचा, याला जलक्रांती असं म्हणतात. हे राजस्थानमधील फार वर्षापूर्वी राजेंद्र सिंह राणे यांनी सुरू केलंय. त्याला जी बांध आहे त्याला जोहड म्हणतात. काय म्हणतात? जोहड. लक्षात राहू द्या, राजस्थानमध्ये पाण्याचा बांध आहे त्याला काय म्हणतात? जोहड. असे म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा, छोटं तळ थोडक्यात, अशा प्रकारे अनेक जोहड या राजेंद्र सिंह राणा यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले. जवळजवळ 11,000 जोहड निर्माण झाले आणि राजस्थानमध्ये आज जर टीव्हीवर बातमी पाहिली तर फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्याचं फार मोठं श्रेय यांना जातं. राजेंद्र सिंह राणा यांच्या कार्याची जागतिक स्तरावर त्यांच्या कार्याचं उल्लेख केला जातो आणि म्हणून त्यांना पाण्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. तो पाण्याचा नोबेल पुरस्कार जो आहे त्या पुरस्काराचं नाव तुम्हाला सांगतो, स्टॉकहोम वॉटर प्राईज. हा पाण्यासाठी पाण्यासाठी केलेल्या कार्यासाठी दिले जाणारा नोबेल पुरस्कार आहे. हा नोबेल पुरस्कार कुणाला मिळाला आहे? राजेंद्र सिंह राणा यांनी जे तयार केलं आहे त्याला काय म्हणायचं? जोहड. इथं आपल्याला आपण आता यापूर्वी जी पाहिलेली चळवळ, स्त्री चळवळ, कामगार चळवळ, पर्यावरण चळवळ, पर्यावरणाचा कसा ऱ्हास होतो आपण पाहिले. आता आपल्याला या पाठातली शेवटची चळवळ कोणती पाहिजे? ग्राहक चळवळ. आता ग्राहक चळवळ ही नवीन आयडिया आहे, आयडिया म्हणजे नवीन पद्धत आहे मला थोडक्यात. आता ग्राहक चळवळ म्हणजे काय? ग्राहकांची फसवणूक होते, ग्राहकांना फसवलं जातं. आता ग्राहक म्हणजे कोण नेमका? की समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक आहे. तुम्ही का ग्राहक आहेत, मी ग्राहक आहे, हा ग्राहक आहे, हा ग्राहक आहे. आपण दुकानात कुठल्याही गेलो, बाजाराला गेलो, वस्तू घेतली, किराणा दुकानात गेलो, गहू घेतला, तांदूळ घेतला, काही घेतलं, त्या ठिकाणी प्रत्येकाची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली आणि त्यामुळं वस्तूवर किमती लिहिलेल्या आहेत त्याला MRP म्हणतात. आणि त्या MRP शिवाय जर अधिक कुणी घेत असेल तर आपल्याला त्याच्यावर बंधन आणता येतं किंवा त्याची तक्रार करता येते. ग्राहक जे जागोजी चळवळ आहे त्यांच्याकडे जाऊन आपण जर सांगितलं की बाबा अशा प्रकारे इथं भाववाढ आहे, मग अशा स्वरूपामध्ये बंधनं आली. पण हे कधी आली? ज्यावेळेस चळवळी झाल्या, लोकांनी उठाव केले. नाही तर पूर्वी काय, गुळ कसा किलो असं साधारण सांगत असं, तांदूळ कसा किलो साधारण सांगला असा, आता फिक्स भाव झाले, प्रत झाले, क्वालिटी निर्माण झाली, त्यानुसार ग्राहकांना त्याचे पैसे मोजावे लागतात. याचं सर्व श्रेय 1986 साली जो ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला त्याला जातं. 1986 साली. आणि मग कायदा अस्तित्वात आल्यानंतर ग्राहक चळवळीचा सुरुवात झाली, ग्राहक चळवळ उदयास आली. आपण दररोज प्रत्येक क्षणाला कशाचा ना कशाचा तरी ग्राहक असतो, काही ना काही खरेदी करत असतो. समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो.
आता आपल्याला काय धोका निर्माण होऊ शकतो? बेसळ सगळ्यात प्रामुख्याने अडचण आहे. तुम्ही जाऊन शेंगदाणे आणा, शेंगदाण्यामध्ये जर 2 किलो शेंगदाणे आणले तर त्याच्यामध्ये असे खडे शेंगदाण्याच्या आकारासारखे, शेंगदाण्याच्या रंगासारखे 2 छटाक खडे निघतात 2 किलोमध्ये. त्याला काय म्हणायचं? भेसळ. लक्षात घ्या. उदाहरण किंवा वस्तूची वाढलेली किंमत, अफाट किमती वाढतात आपल्याला माहीत होत नाही, आणि समजा शॉर्टेज निर्माण झालं तर मनानेच हे दुकानदार किंवा हे कंपनीवाले मनानेच किमती वाढवतात, नाही त्याचं शॉर्टेज आहे ते मिळत नाही, लोकही घेतात. पण तर न घेता त्या वस्तूची जी किंमत वाढलेली आहे त्याच्यावरती आपण या 1980 जो संरक्षण कायदा झाला आहे या कायद्यानुसार न्याय मागू शकतो. वजन मापामध्ये फसवणूक केली जाते. इलेक्ट्रॉनिक काटा असला त्यामध्ये सुद्धा फसवणूक केली जाते. लक्षात घ्या. पेट्रोल पंपावर जर गेलो आपण बऱ्याचशा व्हिडिओ पाहिलेत युट्यूबवर की फक्त हवा येते, पेट्रोल येतच नाही, पैसे तर पडतात तिथं. मग आपले किती फार मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान होतं. ग्राहक जागा झाला पाहिजे, ग्राहकाला कळलं पाहिजे पेट्रोल भरताना आपण ते व्यवस्थित शून्य आलं आहे का, टाकीमध्ये पेट्रोल पडतंय का, हे पाहणं आपलं कार्य आहे. किंवा एखादा दुकानदार, तुम्ही जर आठवडे बाजारामध्ये गेला, आता तेवढं करत नाही पण पूर्वी करायचे, खाली त्या मापाखाली लोह चुंबक वगैरे लावायचे, मग समजा 100 ग्रॅम बी जास्त प्रत्येक वेळेला जर गेलं तर त्यात किती नुकसान आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणात. त्यामुळे वजन मापातील फसवणूक यासाठी आपण जर कधी आठवड्या बाजारात गेलं तर ती लोक फिरतात, तसं काय वाटलं त्याच्यावर शिक्का असतो त्या वजन मापावर, आणि जर शिक्का नसेल तर ते उचलून घेऊन जातात. तुम्ही कधी बघा रविवारच्या बाजारामध्ये जाऊन. म्हणजे अशा स्वरूपामध्ये वजन मापातील फसवणूक आणि या सर्व भेसळ वस्तूंची वाढलेली किंमत, वजन मापातील फसवणूक हे होऊ नये म्हणून ग्राहक चळवळ अस्तित्वात आली, आणि ह्या चळवळीतून लोकांना जागृत करण्याचं काम, लोकांना नेहमी सतर्क राहण्याचं काम ही चळवळ करू लागली भारत सरकारने. तर आपण टीव्हीवरती जाहिरात पाहतो, जागो ग्राहक जागो, ही चळवळ चालू आहे टीव्हीवर सध्या, जाहिरात चालू आहे. जागो ग्राहक जागो म्हणजे काय? एखादा दुकानदार वस्तू जर किंमत कमीच असेल तर आपण ते पाहिलं पाहिजे, आपण त्याच्यावर निरीक्षण केलं पाहिजे. नाहीतर उगाच दुकानात गेलं आणि 5 किलो साखर घेतली आणि घरी गेल्यानंतर पाहिलं तर साखर 4 किलोच भरली, दुकानदाराने फसवलं. मग यासाठी जागो ग्राहक जागो जागो ही चळवळ पूर्ण संपूर्ण भारतामध्ये सगळे कार्यरत आहे. आपण सुद्धा त्याचा एक घटक आहोत. आपण सुद्धा नेहमी जागृत राहिली पाहिजे, MRP पाहिली पाहिजे, MRP वर काय डिस्काउंट आहे का ते पाहिलं पाहिजे. हे प्रत्येकाचं कार्य आहे पाहणं, लक्षात घ्या. किंवा काही वस्तू शाकाहारी असतात, काही वस्तू मांसाहारी असतात. ज्या शाकाहारी वस्तू असतात तुमच्या माहितीसाठी लावला सांगतो, त्याच्यावर ग्रीन असं गोल असतं, लक्षात घ्या. अशा प्रकारे त्याच्यावर पाहून घ्यायची, जर आपण पूर्णपणे शाकाहारी असलो तर त्याच्यावर असं ग्रीन हिरव्या ह्याच्यामध्ये असं डार्क असतं ते. हे ग्राहक चळवळीमुळे निर्माण झालेलं आहे. मग हे आपण कार्य पाहिलं पाहिजे. ही ग्रीन आपण जर शाकाहारी असलो तर आपण पाहिलं पाहिजे किती त्याच्यावरती असं ग्रीन आहे का नाही, किंवा त्याच्यावरती एक्सपायरी डेट. आता औषधी दवाखान्यात गेलो, आपण दवाखान्यात गेलो, गोळ्या घेतल्या आणि ते एक्सपायर झालेलं असलं, त्याच्यावर खाली एक्सपायरी डेट लिहिलेली असते. आपण जोपर्यंत, मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो, आपण जागृत राहिलं पाहिजे की त्याच्यावरची MRP व्यवस्थित आहे का नाही, MRP प्रमाणे घेतो का नाही, त्याचप्रमाणे तो व्यक्ती किंमत, आता समजा दुधापासून बनवतात खवा सुद्धा बोगस बनवला जातो, लक्षात घ्या. मग तू शरीराला आपल्या प्लास्टिक पासून बनवलेला खवा किंवा त्या खव्यामध्ये काही दुसरे पदार्थ मिसळतात. आता दिवाळीच्या टायमाला किंवा ह्या वेळेला आपण पाहतो की खवा सुद्धा डुप्लिकेट असतो. मग हा पाहणे कुणाचं काम आहे? आपलं काम आहे. म्हणजे समाजात आपण प्रत्येकजण प्रत्येक वस्तू ही निरखून घेतली पाहिजे. ही प्रत्येक चळवळ जी आहे, ग्राहक चळवळ जी आहे, ही काय कुणाची नाही,
ही सर्वांची मिळून आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे। म्हणून लक्षात राहू द्या, आपण काय म्हणायचं आजपासून, जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो। अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण ही ग्राहक चळवळ पाहिली। यापूर्वी पर्यावरण चळवळ, स्त्री चळवळ, स्त्रियावर होणारा अन्याय, त्यामुळं झालेल्या चळवळी, पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, त्यामुळं होणारा झालेल्या चळवळी, त्याचबरोबर कामगारांवर होणारा अन्याय, कामगारांचं असुरक्षितपणा, यामुळं होणाऱ्या चळवळी, त्यांना मिळणारा प्रतिसाद, त्यांना येणारं यश अपयश, या सगळ्या पाठांचं आपण या सविस्तर या पाठामध्ये पाहिलं आहे। आजपासून आपण लक्षात ठेवायचं, कमीत कमी आपल्या घरासमोर एक दोन तरी झाड लावलं पाहिजे। आपला ज्या दिवशी वाढदिवस असेल, त्या दिवशी जर आपण तो झाड लावलं तर त्याला एखादं नाव द्या आपल्या नावाप्रमाणे, त्याचं संरक्षण करा। पर्यावरण रक्षण करणं, झाडे लावा, झाडे जगवा, हे फार महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर जर आपल्याला जर वाटत असेल की समाज चांगला राहावा, निरोगी राहावा, तर आपल्या घरातली अस्वच्छ केर कचरा जे असेल ते घंटागाडीत टाकावं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण वैयक्तिक करायच्यात, लक्षात घ्या। चळवळ ही सामूहिक तर असतेच, पण त्याचबरोबर वैयक्तिक सुद्धा फार महत्त्वाचे आहे। तर आपण आजपासून लक्षात ठेवायचे की दुकानात गेल्यानंतर वस्तूची एम आर पी बघायची, वस्तूची एक्सपायरी डेट बघायची, शाकाहारी मांसाहारी काय आहे ते बघायचं, आणि मग वस्तू घ्यायची। लक्षात आलं तर जागो ग्राहक जागो। या ठिकाणी आपलं प्रकरण संपलं।